हॅलो स्टुडंट्स मी तुषार चव्हाण पार सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कोणासाठी तयार केलेला आहे जे विद्यार्थी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत जे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचंही अभिनंदन आणि जे विद्यार्थी थोडे कमी मार्क्स ज्यांना मिळालेले आहे त्यांचंही अभिनंदन का कारण दहावी ही तुमच्या शैक्षणिक जो काही रस्ता आहे शैक्षणिक जो काही ही जी काही सीडी आहे या सीडीची पहिली पायरी होती ही तुम्ही काही विद्यार्थ्यांनी चांगलं उत्तम यश मिळवून संपादन केली काही विद्यार्थ्यांना थोडं कमी यश मिळालं हरकत नाही पण आता मात्र इथून पुढे बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की दहावी नंतर काय पुढे करायचंय काय आपण ऐकतो आपण घरामध्ये चर्चा चालू असते आपण आपल्या मित्रांमध्ये आपल्या काही चर्चा होतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसबद्दल ऐकतो वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांबद्दल ऐकतो की अकरावीला मला ॲडमिशन घ्यायचं आहे पण कोणत्या शाखेमध्ये कोणत्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं कॉमर्सला घ्यायचं सायन्सला घ्यायचं आय टी आय करायचं डिप्लोमा करायचा काय नक्की करायचं काय तर याच्याशीच रिलेटेड की दहावीनंतर आपल्याला कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या करिअरचा आपल्या भविष्याचा मार्ग जो आहे हा मार्ग निवडता येतो कारण आता तुम्हाला इथून पुढं तुमचं जे गोल आहे जे काही उद्दिष्ट आहे जे काही टार्गेट आहे ते तुमचं तुम्हाला करिअर बनवायचं आहे तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा कि प्रयत्न जे करायचे ते तुम्हालाच करायचे आधी काय शिकलाय काय नाही शिकलाय हा वेगळा प्रश्न झाला आधी आपण जे काही फॉर्मल आपलं एज्युकेशन घेतलं पहिलीपासून दहावी पर्यंतच यामध्ये बऱ्याचशा काही बरेचसे काही स्किल्स आपण शिकलोय बरेचसे काही आपल्या अंगभूत कलागुणांना वाव मिळाला त्यामुळे हे जे स्किल्स आपण शिकलो हे जे कलागुण आपण विकसित केलेले आहेत आपल्यामध्ये या कलागुणांना अनुरूप हे जे काही कौशल्य स्किल्स तुम्ही डेव्हलप केलेले आहे विकसित केलेले आहे यांना अनुरूप अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी काही पुढची भविष्याची वाट आहे ती चालली पाहिजे ती चालली पाहिजे बघा भविष्यामध्ये नंतर तुम्हाला करण्यासाठी खूप काही असत आणि हे जे सगळे कोर्सेस आहे हे इथून पुढे एका छोट्या छोट्या मध्ये छोट्या छोट्या द्वारे मी तुम्हाला इथे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे कारण नंतर जो निर्णय आपण घेणार आहोत हा दूरगामी निर्णय राहणार रह, आहे हा आपल्या भविष्यावर परिणाम करणारा रह, निर्णय राहणार आणि म्हणून आपल्याला जे काही करायचंय दहावीनंतर पुढे भविष्यामध्ये जे काही करायचंय त्यासाठीचं पहिलं पाऊल आपण जे उचलणार आहोत ते दहावीनंतरच उचलणार आहोत आणि त्यामुळं दहावीनंतर आपल्याला करता येण्यासारखे कोणते कोणते कोर्सेस आहे त्यापैकी पाई पहिलं तुम्ही आता यानंतर तुम्ही डिसाईड करायला सुरुवात करा की हे जे काही तुम्ही ऐकणार आहात याच्यावरनं तुम्हाला ठरवा तुम्ही ठरवा की आपल्याला नक्की आपले कला कौशल्य कलागुण आपण कशात विकसित केले आपले स्किल्स नक्की काय आणि आपली अभिरुची कशात आहे आपली आवड कशात आहे तुमची आवड जर एखाद्या वेगळ्या विषयात असेल तुमची आवड जर मॅथमॅटिक्समध्ये असेल तुमची आवड जर त्या ठिकाणी बायोलॉजीमध्ये असेल आणि तुम्ही आर्ट्सला जाताय तर निश्चित किंवा तुमची आवड इतिहासामध्ये आणि तुम्ही सायन्सला येत आहे तर निश्चित ते तुमच्यासाठी चांगलं नसणार आहे त्यामुळे आपली आवड कशामध्ये आहे कदाचित तुम्हाला आत्ता समजणार नाही या वयामध्ये आवड नक्की आपल्याला कशामध्ये आपली आवड पण तरी एक कल आपल्याला आपला माहिती असतो की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कशात आवड आहे आपले स्किल्स काय आहे आणि म्हणून दहावीनंतर दहावीनंतर म्हणून मी इथे म्हणतो की आफ्टर टेन्थ दहावीला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एस एस सी एक्झाम असं पण म्हणतो आफ्टर टेन्थ दहावीनंतर अकरावी आणि बारावी सायन्स करणं हा एक पर्याय आपल्या पुढे राहतो दहावी नंतर अकरावी सायन्स करणं आणि बारावी सायन्स करणं हा एक पर्याय आपल्या पुढे आहे अकरावी सायन्स आणि बारावी सायन्स हे वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये आपल्याला करता येतं वेगवेगळ्या शाखांमध्ये आपल्याला करता येतं त्यामध्ये ज्या महत्वाच्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे आर्ट्स दुसरी आहे कॉमर्स आणि तिसरी आहे या ठिकाणी सायन्स तिसरी आहे सायन्स आणि त्याचबरोबर चौथी ही सुद्धा अजून एक ब्रँच आपल्याकडे आहे अकरावी आणि बारावीच्या लेवलवर जी ही जी ब्रँच आहे या ब्रँचमध्ये तुम्ही काही विशिष्ट कला कौशल्य शिकत असता म्हणजे मी आता आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सबद्दल बोलणार आहे पण याच्या आधी अजूनही एक चौथी सुद्धा ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये फंडामेंटल स्किल्स मार्केटिंगचे असतील होम सायन्सचे असतील इलेक्ट्रिकलचे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे असतील किंवा मेडिकल लॅबशी रिलेटेड असतील हे फंडामेंटली जे काही स्किल्स आहे हे स्किल्स आपल्याला अकरावी आणि बारावी सायन्सच्या सॉरी अकरावी आणि बारावी लेवलवर लेवलवरच्या धर्तीवर शिकवले जातात ही जी ब्रँच आहे ही ब्रँच आपण नंतर ज्यावेळेला आपलं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तिघांशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कम्प्लीट होईल त्यानंतर आपण ही जी मूलभूत ज्याला आपण व्यावसायिक प्रशिक्षण आहे ही देणारी जी काही चौथी ब्रँच आहे हिचा पण स्टडी करणार आहोत हिच्यावर पण मी लेक्चर किंवा हिच्यावरचा पण व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून कला कलाकौशल्य वृद्धिंगत करणाऱ्या वाढवणारी जी काही ब्रँच आहे हिची सुद्धा माहिती मी तुम्हाला त्यात देणार आहे मग बघा आर्ट्स जी आहे आज आपल्याला टुडे वी हॅव ओनली डिस्कस अबाउट द आर्ट्स आपल्याला फक्त आणि फक्त आर्ट्स ही जी ब्रँच आहे या आर्ट्स संदर्भात आपल्याला स्टडी करायचं आहे किंवा आर्ट्स नक्की काय आहे हे समजून घ्यायचं आहे इन द आर्ट आर्ट मध्ये आपण काय करतो आर्ट्स मध्ये आपण दोन प्रकारचे सब्जेक्ट स्टडी करतो एक असतो लँग्वेज भाषा आणि दुसरं आहे सोशल सायन्स त्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी आपले जे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट आपल्याला अकरावीला जर तुम्ही आर्ट घेण्याचं डिसिजन घेतलं आता आर्ट घेण्याचं डिसिजन का घेणार आहात हे पण मी तुम्हाला सांगणार तुम्हा आहे पहिल्याचं डिसिजन घेताना स्वतःच्या अंतकरणात स्वतःच्या मनाला विचारा की मला आवड कशामध्ये स्वतःच्या बुद्धीला तुम्हीच विचारा की आपल्याला आवड कशामध्ये आणि त्यानंतर तुमचा जो ग्रुप आहे तुमचे जे घरचे आहेत पालक आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करून तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे पण मला हे सांगणं गरजेचं आहे सायन्सवाल्या विद्यार्थ्यांनाही सांगणार आहे कॉमर्सवाल्यांना पण सांगणार आहे पण मला हे सांगणं गरजेचं आहे की आर्ट्समध्ये आपण कोणते कोणते सब्जेक्ट स्टडी करतो आपण आर्टमध्ये मराठी हा आपली जी मातृभाषा आहे हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपण स्टडी करतो ज्याला आपण लँग्वेजचा सब्जेक्ट म्हणतो देन इंग्लिश हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि ज्या वेळेला आपण मराठी घेतो मराठीला ऑर आपल्याला हिंदी हा सुद्धा घेता येतो गे किंवा याला ऑर आपल्याला संस्कृत हा सुद्धा घेता येतो गे मग बघा मराठी किंवा हिंदी किंवा संस्कृत हा एक आहे आणि इंग्लिश हा एक आहे उरलेले चार सब्जेक्ट तुम्हाला सोशियल सायन्सचे घ्यावं लागतात म्हणजे सामाजिक शास्त्रांचे घ्यावं लागतात त्यामध्ये हिस्ट्री असू शकतो तुमचा त्यामध्ये तुमचं जॉग्रफी असणारे त्यानंतर या ठिकाणी इकॉनॉमिक्स असतो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय आपण याला म्हणतो अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र भूगोल जॉग्रफी म्हणजे भूगोल हिस्ट्री म्हणजे इतिहास म्हणजे अशा प्रकारचे आपले विषय असणारे आणि सहावा विषय जो असणारे तो असणारे पॉलिटिक्स म्हणजेच हा झाला राज्यशास्त्र म्हणजेच हा झाला राज्यशास्त्र आता याच्यामध्ये काही ऑप्शनल सब्जेक्ट पण असतात म्हणजे तुम्ही या चार पैकी इथे तर फिक्स आहे इथे इंग्लिश हा कंपल्सरी आहे इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे मराठी घेऊ शकतात हिंदी घेऊ शकतात किंवा संस्कृत घेऊ शकता म्हणजे या तिघांपैकी एक तुम्हाला घ्यावा लागतो म्हणजे इथे पण तुम्हाला ऑप्शनल विषय मिळाला तिघांपैकी एकच घ्यायचा आहे तसंच याला ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये येतात या यांच्यापैकी आपण काही विषय सोडू शकतो आणि आपण ऑप्शनल सब्जेक्ट पण घेऊ शकतो म्हणजे काही ठिकाणी काही कॉलेजेसला ऐवजी त्या ठिकाणी किंवा हिस्ट्री ऐवजी त्या ठिकाणी एज्युकेशन हा सब्जेक्ट असतो म्हणजे शिक्षणशास्त्र हा सब्जेक्ट आला त्यानंतर काही ठिकाणी फिलॉसॉफी हा सब्जेक्ट असतो त्यानंतर काही ठिकाणी सायकोलॉजी हा सब्जेक्ट असतो बघा तर अशा प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये अवेलेबल होतात की जे तुम्ही घेऊ शकतात घेऊ शकतात एज्युकेशन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे अतिशय महत्त्वाचं छान आणि अतिशय डिटेल असा सब्जेक्ट आहे फिलॉसॉफी तत्वज्ञान हा पण अतिशय सुंदर विषय आहे सायकोलॉजी हा सुद्धा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या काय एकंदरीत लक्षात येते की इथे आपण थोडक्यात लँग्वेजेस शिकणार आहोत थोडक्यात सामाजिक शास्त्र शिकणार आहोत लँग्वेजेस आणि त्याचबरोबर आपण सोशल सायन्स सामाजिक शास्त्र शिकणार आहोत पण मग याचा उपयोग काय पुढे भविष्यामध्ये लँग्वेजेस चांगल्या असतील आपल्यासाठी जर्नलिझम सारखे करिअर आहे सोशल सायन्स आपलं चांगलं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपल्याला देता येतात हा जो करिअर पाहते इन फ्युचरचा त्यानंतर आपल्याला काय कर, करता येणार आहे यासाठी मी वेगळं लेक्चर घेणार आहे पण बेसिकली इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र हे जे टॉपिक आहे सायकोलॉजी एज्युकेशन फिलॉसॉफी हे सगळे टॉपिक्स तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात यू असेल किंवा एम असेल महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्विस कमिशन किंवा युनियन पब्लिक सर्विस कमिशन हे जे आहेत रिक्रूटमेंट बोर्ड्स जे आहे गव्हर्नमेंटचे ज्या काही अधिकारी पदाच्या जागा भरल्या जातात त्याच्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झामसाठी हे सब्जेक्ट आणि अकरावी बारावी नववी दहावी इतक्या बेसिक लेवलवरचे सिलॅ इतक्या बेसिक लेवलवरचा सिलेबस हा असतो तो आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा असतो त्यामुळे ऑलरेडीच या सायन्स या आर्ट बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचा बेस अतिशय जास्त पक्का झालेला असतो चार वर्षात पाच वर्षात जोपर्यंत त्यांचं बी ए होतं ग्रॅज्युएशन होतं म्हणजेच तुम्हाला जर आर्ट करायचं असेल तर आर्टमध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश आहे आणि हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे आहे हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला घेता येत जसं मी तुम्हाला सांगितलं जर्नलिझम आहे म्हणजेच पत्रकारितेमध्ये जाता येणार आहे त्यानंतर अनेक इतर कोर्सेस पण आहे त्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटला सुद्धा आर्ट्सचे विद्यार्थी जातात हॉटेल मॅनेजमेंट हा पण एक कोर्स आहे त्यानंतर आर्ट्सचे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी Uh, ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याचा बेस यांचा पक्का जास्त पक्का होतो हा सुद्धा एक महत्वाचा फायदा या विद्यार्थ्यांना मिळतो आणि म्हणून आर्ट्स करणं अकरावी आणि बारावी ट्वेल्थ अकरावी आणि बारावीमध्ये आर्ट्स करणं हे सुद्धा एक चांगला ऑप्शन आपल्यासाठी ठरू शकतं पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कॉमर्स ही जी ब्रँच आहे ही जी स्ट्रीम आहे याच्याशी रिलेटेड डिस्कशन आपण करूया अकरावी कॉमर्स आणि बारावी कॉमर्स आणि त्याचे फायदे काय आहे त्याच्यामुळे कोणत्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करता येणार आहे लेक्चर आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स